नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस ला आपल्या PC किंवा लॅपटॉपमध्ये ॲटो स्कॅन मोड सेटिंग कसं करायचं. मित्रांनो, ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सहजपणे आपणसुद्धा आपल्या PC किंवा लॅपटॉपमध्ये नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरसला ॲटो मोड स्कॅनिंगवर करू शकाल. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या लॅपटॉपला किंवा PC ला आपण बाहेरील पेन ड्राईव्ह किंवा इतर डिव्हाइस कनेक्ट करतो, अशा वेळेस सहजपणे त्या डिव्हाइसमधून आपल्या लॅपटॉप किंवा PC मध्ये व्हायरस घुसू शकतात आणि आपल्या डिव्हाइसला हार्म करू शकतात. तर असं होऊ नये म्हणून कोणती डिव्हाइस आपल्या PC ला किंवा लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर लगेच ती ॲटो स्कॅन होण्यासाठी आणि त्यामध्ये असलेली जी काही व्हायरस आहे तर त्याला ब्लॉक करण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या PC मध्ये असलेला जो अँटीव्हायरस आहे त्याला ॲटो स्कॅन मोडमध्ये कसं सेटिंग करायचं, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपणास एक नम्र विनंती असेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघा, अजून या ठिकाणी पेन ड्राईव्ह कनेक्ट केलेला नाही या ठिकाणी दिसून येतो आहे. आपण आपल्या लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करू. बघा, या ठिकाणी केला आहे मी. आता या ठिकाणी खाली सिम्बॉल दिसतो आहे, परंतु कोणतंही ॲटो स्कॅन होताना दिसत नाही. ऑलरेडी आपल्या लॅपटॉपमध्ये नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस आहे, परंतु तो ॲटो मोड नसल्यामुळे त्यामुळे हा पेन ड्राईव्ह स्कॅन होताना दिसत नाही. तर याला ॲटो मोडमध्ये कसं स्कॅन करायचं तर ते बघणार आहोत आपण. या ठिकाणी अगोदर आपण जो पेन ड्राईव्ह आहे त्याला रिमूव्ह करूया. पेन ड्राईव्ह काढून टाका. पेन ड्राईव्ह काढल्यानंतर आता खाली जो टास्क बार आहे त्याला राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर टास्क मॅनेजरला क्लिक करायचं आहे. टास्क मॅनेजरला क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडोज ओपन होईल. बघा या ठिकाणी. त्यानंतर वरच्या साईडला हे जे स्टार्टअप आहे याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक दोन फाईल दिसतात, ZV माउंट. याला आपल्याला हे डिसेबल आहे, याला आपल्याला इनेबल करायचं आहे. आणि परत दुसरी फाईल आहे ZV माउंट, यालासुद्धा आपल्याला हे इनेबल करायचं आहे. या दोन्ही फाईलला आपल्याला इनेबल करायचे जे ऑलरेडी डिसेबल होत्या. हे इनेबल झाल्यानंतर हे क्लोज करूया आपण. क्लोज केल्यानंतर आता आपल्याला आपला लॅपटॉप किंवा PC रिस्टार्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी रिस्टार्ट करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच ते फंक्शन काम करेल. बघा, मी रिस्टार्ट करून आता परत सुरू केलेला आहे आपला लॅपटॉप. आणि आता बघा, या ठिकाणी आपण पेन ड्राईव्ह कनेक्ट करूया. या ठिकाणी मी पेन ड्राईव्ह कनेक्ट केला आहे. आणि बघा, आता बघूया आपण. बघा, या ठिकाणी ॲटो स्कॅन सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्याला अगदी साधी सेटिंग करायची आहे, त्यानंतर लगेच आपल्याला नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस सहजपणे ॲटो स्कॅन मोडमध्ये जाईल आणि तो बाहेरून लावलेल्या कोणत्याही डिव्हाइसचं सहजपणे स्कॅन करू शकेल. आणि यामुळे ह्या सेटिंगमुळे आपल्या PC किंवा लॅपटॉपला कोणताही हार्म होणार नाही, त्यामुळे बिंदास्तपणे आपण याला ॲटो मोडमध्ये स्कॅन करण्याची सेटिंग करा आणि आपली जी डिव्हाइस आहे किंवा PC लॅपटॉप आहे तर त्याला बाहेरून एंटर होणारे जे काही विविध व्हायरस आहे
त्यापासून वाचूया. बघा, आपण हे जो आपला पेन ड्राईव्ह आहे तो स्कॅन करूया. आणि अशा प्रकारे आपल्या पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या जे काही थ्रेड्स आहे किंवा व्हायरसेस आहे ते या ठिकाणी रिमूव्ह होत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपणही आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमधील जो नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस आहे तर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यालासुद्धा आपण ॲटो मोडवर करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.